बाजीराव मस्तानी चित्रपट बंद पाडण्यात किंवा निदर्शने करण्यात पेशवे कुटुंबियांचा सहभाग नाही, पण चित्रपटातील आक्षेपार्ह आणि चुकीच्या दाखवण्यात आलेल्या गोष्टींवर पेशव्याच्या वंशांचा आक्षेप राहील असा खुलासा पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा आणि पुष्कर पेशवा यांनी केला आहे. बाजीराव मस्तानी चित्रपट राज्यासह देशात प्रदर्शित झाला. यातील पिंगा मल्हारी या गाण्यासोबत इतर गोष्टींवर आक्षेप पेशव्यांच्या वंशजांनी घेतला होता. याचा निषेधही त्यांनी शांततेच्या मार्गाने केला, पण काही राजकीय पक्ष संघटना यांनी आंदोलन केली, पण या आंदोलनाशी कोणत्याही पेशवे कुटुंबियांचा सहभाग अथवा पाठिंबा नाही असा खुलासा देखील करण्यात आला आहे. पण ज्या शूरवीर पेशव्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलं त्याच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी दाखवूनही पेशव्यांचे वंशज हतबल झाले, ते याविषयी काहीच करू शकले नाहीत. आता दिग्दर्शक संजय लीला बनसाळी त्यांनी मात्र या चित्रपटातून आर्थिक हित पाहिलं आहे. आता 2 दिवसात हा चित्रपट कोटीचे उड्डाण घेईल यात शंका नाही. आज जे पुण्यामध्ये सिनेमे बंद पाडण्यात आले त्याच्यामध्ये आमचा काही भाग नाही. आमचा जो आक्षेप होता तो आम्ही आधीच नोंदवलेला आहे. ह्याच्यासाठी एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स मुंबईला घेण्यात आली होती, त्याच्यामध्ये आम्ही आमचा आक्षेप आधीच दिलेला आहे. आणि आत्तापर्यंत बऱ्याच वर्तमानपत्रात आमच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. हे हिंसाचार आणि बंद पाडण्यामध्ये आमचा काही संबंध नाही. आम्ही आत्तापर्यंत सगळं शांततेत करत होतो. जे आम्हाला सांगायचं होतं ते आम्ही आधी नोंदवलेलं आहे. बनसाळींनी सिनेमा दाखवायला पाहिजे असं आम्ही इन्सिस्ट केलं नव्हतं. ह्याच्यामध्ये ज्या चुका होत्या, जे आत्तापर्यंत एक एक गाणी पुढे आली किंवा ट्रेलर पुढे आला त्याच्यामध्ये जे आम्हाला आक्षेपार्ह वाटलं आमच्या फॅमिलीच्या दृष्टीने आणि इतिहासाच्या दृष्टीने ते आम्ही फक्त व्यक्त केलं. त्यांनी आम्हाला सिनेमा दाखव चाहे ना दाखव आम्ही काय पुढे करायचं ते आम्ही ठरवू. बघा, ह्याच्यात जे काही आक्षेपार्ह दाखवले त्याच्यावर विरोध कायमच राहणार, पण सिनेमा बंद पाडा किंवा त्याच्यावर बॅन आणा असं आम्ही कधीच बोललेलो नाही. त्याच्यातले जे आम्ही आक्षेप घेतलेत ते त्याच्यातून वगळा. किंवा पुण्यातल्या बरेच लोकांना माहिती नव्हतं की पेशव्यांचे वंशज पण इथे जिवंत आहेत अजूनही. आणि आम्ही आमची तीच इच्छा आहे की कृपा करून आम्ही इतके दिवस आनंदात अगदी समाधानाने आनंदाने जगतोय आणि तसंच ह्याच्यापुढे आम्हाला जगू देत.